उन्नतीला सुलभ करणाऱ्या आमच्या सुप्रसिद्ध स्टार इंडस्ट्रीजच्या माध्यमातून घेऊन येत आहोत दर्जेदार उत्पादने. कडवा कुट्टी, सायकल कोळपे, मीटर पेटी, लाकूड कोळसा शेगडी, गृहिणींसाठी खास आटा चटकी, तसेच उकाड्यापासून सुटका देणारे मीटर आणि प्लास्टिकचे दर्जेदार कूलर, तसेच कडवा कुट्टी मिशनचे स्पेअर आणि दुरुस्त करून मिळेल. खास दीपावलीच्या निमित्तानं योग्य आणि आकर्षक किमतीत सर्व उत्पादने मिळतील. खरेदीसाठी आमचा पत्ता येवलेवाडी कराड विटा रोड, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. विकृत मानसिकतेमुळे खाकीला काळीमा. इस्लामपूर पोलीस कर्मचाऱ्याचा महाविद्यालयीन तरुणावर अत्याचार. इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील पोलीस कर्मचारी हनुमंत कृष्णा देवकर याने महाविद्यालयीन तरुणास त्याचे प्रेम प्रकरण उघडकीस आणण्याची धमकी देत व पैशाची मागणी करत अनैसर्गिक अत्याचार केला. या अनैसर्गिक कृत्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. या घटनेने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. या विकृत पोलीस कर्मचाऱ्यामुळे पोलीस खात्याला काळी माफ असला आहे. या प्रकारची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत त्या विद्यार्थ्याकडे पुन्हा अशा कृत्याची मागणी केल्यानंतर या विद्यार्थ्याने पोलिसात धाव घेतली. याबाबत उपाधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी माहिती देताना सांगितले की इस्लामपूर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी हनुमंत देवकर दिनांक 27 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजता पेट्रोलिंग करीत असताना पीडित मुलगा हा त्याची मैत्रिणीस भेटून पुन्हा त्याच्या वसतिगृहात जात असताना आरोपी हनुमंत देवकर व एक पोलीस कर्मचारी त्यांनी त्याला अडवून त्यास आत्ता कोठून येथे आलास, काय करतो असे विचारले असता पीडितने आपल्या मैत्रिणीला भेटून आलो असे सांगितले. त्यावेळी आरोपी हनुमंत देवकर यांनी पीडितास संपूर्ण माहिती मागितली. सर्व माहिती सांगितल्यानंतर मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर दिनांक 29 रोजी देवकर हा फोन करून त्या विद्यार्थ्याच्या रूमवर गेला. त्याने त्या विद्यार्थ्याला धमकी दिली व हा सर्व प्रकार तुझ्या घरी सांगेन असं सांगितले. त्या विद्यार्थ्याने याला नकार दिल्यावर त्याने त्याच्याकडे पैशाची व अनैसर्गिक कृत्याची मागणी केली. 4000 रुपये घेऊन त्यांनी बळजबरीने त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. शिवाय या प्रकाराचा चोरून व्हिडिओ क्लिपही तयार केली. ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत नराधम देवकर यांनी पुन्हा त्या विद्यार्थ्याकडे अशा कृत्याची मागणी केली. त्यामुळे विद्यार्थ्याने जिल्हाप्रमुख दीक्षित गेडाम व उपाधीक्षक कृष्णांत पिंगळे यांच्याकडे तक्रार केली. या प्रकारची शहानिशा केल्यानंतर रविवारी रात्री देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे उपाधीक्षक पिंगळे यांनी सांगितले. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत. सदर गुन्ह्यातील आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत देवकर याच्या विरुद्ध खात्याअंतर्गत कडक कारवाई होण्याबाबत तात्काळ अहवाल दीक्षित गेडाम पोलीस अधीक्षक सांगली यांनी पाठवला जाणार असल्याचे उपाधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी सांगितले. इस्लामपूर पोलीस ठाणे नेमणूक असलेला पोलीस शिपाई हनुमंत कृष्णा देवकर याने इस्लामपूर शहरातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाला पहाटेचं नाईट राऊंडच्या दरम्यान अडवलेलं होतं दिनांक 27 रोजी. त्यानंतर त्याचा नंबर घेतलेला होता आणि 29 ऑक्टोबर रोजी त्या मुलाला त्याच्या कॉलेजसमोर जाऊन त्याच्याकडून तुझं एका मुलीबरोबर अफेअर आहे आणि ते मी तुझ्या आईवडिलांना आणि त्या मुलीच्या आईवडिलांना सांगणार अशा पद्धतीची धमकी देऊन त्याच्याकडून 4000 रुपये खंडणी स्वरूपात पैसे वसूल केलेले आहेत. त्यासोबतच त्याच दिवशी 29 ऑक्टोबर 2021 या दिवशी सकाळी 12 ते 12:30 दरम्यान त्या मुलावर अनैसर्गिक संभोग केलेला आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे. हनुमंत देवकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि त्याच्याविरुद्ध खात्यांतर्गत कारवाई करण्याच्या अनुषंगानं माननीय पोलीस अधीक्षक यांना आम्ही अहवाल पाठवतो आहोत.